कोल्हापूर अर्बन बँकेची आर्थिक स्थिती खालावली असून सध्याचे कारभारी संचालक निष्क्रिय असल्याचं सिद्ध झालंय ठेवी कमी झाले असून कर्ज वितरणही कमी झाले परिणामी नफा कमी होऊन एन पी ए वाढलाय त्यामुळे विद्यमान संचालकांना घरचा रस्ता दाखवून राजशी शाहू भास्करराव जाधव पॅनलला निवडून द्यावं असं आवाहन पॅनल प्रमुख उमेश निगडे यांनी केलं राजारामपुरी आणि उजगाव सरनोबतवाडी इथं झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते दी कोल्हापूर अर्बन बँकेच्या निवडणुकीत राजश्री शाहू भास्करराव जाधव पॅनलनं सत्ताधारी पॅनलसमोर मोठं आव्हान निर्माण केले। या पॅनलच्या वतीनं राजारामपुरी उजगाव सरनोबतवाडी या ठिकाणी प्रचार मेळावा घेण्यात आला बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या निष्क्रिय कारभारामुळे गेल्या दोन वर्षात बँकेचा नफा कमी होऊन एनपीए वाढलाय बिल्डिंग फंडची साडेसात कोटींची तरतूद होती त्यातील चार कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी काढून तो नफा दाखवण्यासाठी वापरलाय त्यामुळं फिल्डिंग फंडही कमी झालाय संचालकांचा भोंगळ कारभार आणि बँक चालवण्यासाठी सध्याच्या संचालक मंडळाची निष्क्रियता वाढलीय असा आरोप अनिल कदम यांनी केलाय वयोवृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत असणारे संचालक यामो बँक अधोगतीला निघालीय त्यामुळं आता बदल करण्याची गरज असल्याचं जयेश कदम यांनी सांगितलं खासबागमधील भाड्याच्या जागेत शाखा सुरू होती हे भाडं वाचवण्यासाठी स्वमालकीच्या जागेत शाखा सुरू करून वर्षाला चाळीस लाखांची मदत केली असं उमेश निगडे यांनी सांगितलं यावेळी अनिल शिंदे संजय चौगुले दत्तात्रय पाटील यांनी मनोगत व्यक्त करून राजशी शाहू भास्करराव जाधव पॅनलला विजयी करण्याचं आवाहन केलं या मेळाव्याला माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले दशरथ चौगुले अशोक निगडे राजू यादव सुनील चौगुले दुर्गेश लिंगरस सुरेश ढोणुक्शे प्रदीप पवार यांच्यासह सभासद उपस्थित होते